मी अधिकाऱ्यांनी बोलून माझ्याकडे 2014 खासदार झालो आणि निलंडच्या मागणीमध्ये मी इकडे काही ठिकाणी माझ्याकडे कार्यकर्ते आले होते ते म्हणे आमच्या बोजापूरचं काय झालं ते सांगा आपण एक काम तर उद्या निलंडच्या संदर्भात आपण काम केलेलं आहे आपण ते झाल्यानंतर बघतो थोडे कार्यकर्ते माझ्यावर नाराज कुठे गेले हा माझ्यावर थोडे नाराज झाले ते आणि ते बोलले खासदार साहेब आपल्याकडे लक्ष देत नाही आता माझं काम आहे जे होणार असेल तर हा सांगा नाही तर नाही म्हणून सांगा ते नंतर त्यांचा राग गेल्या आठवड्यात थंड झाला वाटत बरोबर त्यामुळे मी त्यांना म्हणलं निलंडचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण मला पण माहिती नाही काय त्यामुळे 54 वर्ष रखडलेल्या कामाला शेतकऱ्यांच्या मध्ये आनंद उत्सव आहे 182 गावामध्ये आता आपले 15 गाव आहेत त्या गावाला न्याय मिळावा म्हणून माझ्याकडे मला वाटते 15-20 किती 20-25 लोक आले होते ना तर त्यांची मागणी होती मी संबंधित राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती केली आता आपण निलंडचं काम केलं साहेब लोकांना न्याय मिळाला आता भोजापूर मध्ये देखील 15 गाव आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय जर मिळवून द्यायचा असेल तो आपण सर्व सरकारी यंत्रणेमध्ये बसून ते काम केलं पाहिजे माझा राजकीय अभ्यास असा आहे मी 1990 मध्ये कर्जत जामखेडचा मुंबईमध्ये राहताना कर्जत जामखेडची निवडणूक लढवली लढवल्यानंतर मी जरी खासदार असेल तर लोक बोल पॉझिटिव्ह मिळते आता आम्ही अधिकाऱ्याला परत बोल घेतल्यानंतर पाणी उपलब्ध कशी करता येते माझं एकच अधिकाऱ्यांना सांगणं आहे हे 4-5 पॉईंट आहे तर आपण कोण मानतोय आता दिशा तू मानतो अधीक्षक अभियंता नाशिक विभाग यांचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर दलगुडे ठकाजी पाटील वल्लाळे बबन भुके स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय सुदामराव सानप यांना विनंती आहे की आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी स्वागतपर भाषण या ठिकाणी करायचं आहे वटमादेवीच्या पायथ्याशी आपल्या जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या भोजपूर प्रश्नासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आदरणीय खासदार साहेबांना 26 तारखेला या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या या परिसरात शिर्डी येथे येत आहे त्याच्या नियोजनाच्या गडबडी म्हणजे थोडासा वेळ झाल्यामुळे आपला 10 कार्यक्रम साधारणतः 11:30 वाजता गेला त्यानंतर वाटत येत असताना आपल्याला माहित आहे आपल्या खालच्या भागात मी असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की त्या खालच्या भागात पाणी आल्यामुळे आपल्याला थोडीशी जोरात जाग आली ते निळवंडीचं पाणी लोअर कसार कवडे कवळेश्वर या भागात आल्यामुळं त्या ठिकाणचा शेतकरी काहीशा प्रमाणात सुकावलेला आहे आम्ही असो हरिचक्र साहेब असो आम्ही सर्वजण खासदार साहेबांचा एक ठिकाणी पाठपुरावा करत होतो पण शेवटी लोकांचा रेटा फार महत्वाचा असतो जेव्हा आपलं हे जन आंदोलन उभं राहिलं साहेबांनी आमची वाट न बघताच 24 सप्टेंबरला आदरणीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्या प्रकल्पाची गंभीर दखल घ्यावी अशी विनंती केली होती त्यानंतर 15 तारखेला आमचे ठकाजी वेळाले साहेब असो शंकरराव चेतार असो किशनराव चेतार असो आम्ही सर्वजण साहेबांकडे गेलो
साहेबांनी त्याच्या बिझी शेड्यूलमधून एक ते दीड तास देऊन पूर्ण प्रकल्प अतिशय टेक्निकली व्यवस्थितपणे समजून घेतला आणि आपलं सुदैवही आहे योगायोगाने दुसऱ्या दिवशी आदरणीय खासदार साहेबांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्याकडे बैठक होती. साहेबांनी त्या दिवशी आम्हाला शब्द दिला की हा प्रकल्प उद्या मुख्यमंत्र्यांच्या टेबलावरती गेलेला असेल. आणि बंधूंना मला सांगण्यात आनंद होतो की 16 तारखेला रात्री 8 वाजता साहेबांचा मला आणि राजीवांना फोन आला कॉन्फरन्स कॉलवरती आणि साहेबांनी सांगितलं की माझं आणि मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं झालेलं आहे. 20 तारखेच्या आत 1970 पासून जे सर्व कागदपत्र गोजापूर बाबतचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मुख्य सचिवांना सांगून मागितलेले आहे आणि तसे नाशिकच्या अधिकाऱ्यांना यादेश दिलेले आहे की तुम्ही प्रत्यक्ष तिथे जा, लोकांशी बातचीत करा, लोकांच्या समस्या जाणून घ्या आणि योग्य तो प्रस्ताव लवकरात लवकर सादर करा. त्याच्यामुळे आपलं हे सुदैव आहे की आपले लोकप्रतिनिधी, आपले मुख्यमंत्री आणि आपले आता हे प्रशासकीय अधिकारी सर्व आपल्या बाजूने आहेत. विषय हाच आहे की आपल्याला काय पाहिजे एक्झॅक्टली त्या मागण्या आपल्याकडे त्यांच्याकडे द्यायच्या करता ते सर्व लोकांनी एकत्रित येत भोजापूर पाठ पाणी पुनर्निर्माण संघर्ष समितीची स्थापना ते आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसून आलेले आहेत. आता यानंतर मी या लढ्याचे आणि आपण जी समिती गठीत केलेली आहे या समितीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय पांडुरंग भाऊ फड यांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन अगदी मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये संपवायचं. आणि 45 वर्ष सोडूनच गेलं म्हणावं लागल. अहो ज्या पाण्यासाठी आमचे आजोबा गेले, आमचे वडीलही गेले आणि आम्ही आता 40 ओलांडली. वाईट वाटतं या गोष्टीचं. खासदार साहेब आम्ही या भारत देशाचे नागरिक आहोत. आम्हालाही पाण्यासाठी आमचाही अधिकार आहेत. स्वतंत्र मिळाल्यापासून आज ताग आहेत या त्या 11 ते 12 गावं जे पाण्यापासून वंचित राहिले. त्याचं कारण काय, आम्हाला वंचित का ठेवलं. मी प्रथमता या 11 ते 12 गावांचा भोजापूर पुनर्निर्माण संघर्ष समितीचा अध्यक्ष नाथ्याने या सर्व गावांच्या वतीनं प्रथमता मुख्यमंत्र्यांचं आणि लोखंडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो की अतिशय लवकरात लवकर आपण या गोष्टीला चालना दिली. या ठिकाणी विशेषतः करून कौतुक करण्याचं वाटतं. लोखंडे साहेब या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस नाशिकला निवेदन देण्यासाठी गेलो, आपण सगळे बघतात या ठिकाणी आपल्या भगिनी 51 कोटीचा जो प्रस्ताव आहे त्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि एडिशनल काय होईल त्याला वाढवून आपण लवकरात लवकर त्याला मान्यता देऊ.